मंगलवार को पार्टी के डीबी पतक गश्त पर था, जिस दौरान उन्हें एक व्यक्ति लोहे की शीट से भरे हुए ट्रेलर के साथ संशयास्पद अवस्था में दिखाई दिया। उससे कड़ाई से पूछताछ करने पर वह चोरी का होने का पता चला। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक कोटनाके ने अधिक जानकारी साझा की। 5 अक्टूबर को पार्टी का डीबी पतक गश्त पर था, जिस दरमियान उन्हें एक लोहे की शीट रखा हुआ ट्रेलर दिखाई दिया, जिसके बाजू में एक व्यक्ति उन्हें संशयास्पद अवस्था में दिखाई दिया। वही ट्रेलर के कांच टूटे हुए भी पुलिस को दिखे। इस मामले में पुलिस ने जब वहां मौजूद व्यक्ति से इस बारे में कड़ाई से पूछताछ की तो पता चला कि वह चोरी का ट्रेलर है। पुलिस ने तत्काल इस मामले में कार्रवाई करते हुए ट्रेलर के नंबर से फिरियादी तक पहुंचने में कामयाबी हासिल की, जिस दौरान उन्होंने बताया कि वो ट्रेलर को कापसी से सांगली ले जा रहे थे और उसी दरमियान उनका ट्रेलर चोरी हुआ। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक कोटनाके ने अधिक जानकारी साझा की। पोलीस स्टेशन पारडी येथील जे आमचा डीबी पथक आहे ते पेट्रोलिंग करत असताना पुनापूर कामठी रोड आहे त्या ठिकाणी एक ट्रेलर उभा होता, 18 चक्का MH 40 BL 33 23 आणि त्यामध्ये काही लोखंडी सीट्स भरले होते आणि बाजूला एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत गाडीजवळ उभा होता आणि गाडीचे जे ट्रेलर आहे त्याचे काही ड्रायव्हर सीटच्या बाजूचे काच तुटलेले होते, त्यामुळे आमच्या डीबी पथकाला संशय आला। त्यांनी त्या व्यक्तीला विचारपूस केली असता त्यांनी म्हटले की मी ड्रायव्हर आहे या गाडीचा, परंतु पोलिसांना संशय पडवला। तो ट्रेलर आणि तो व्यक्ती त्या पोलीस स्टेशनला आणून त्याला अधिक विचारपूस केली असता त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता तो, ॲक्च्युअली ते ट्रक त्याने चोरून आणलेला होता। त्यानंतर त्या ट्रकवरचा जो नंबर होता त्या नंबरवरून आम्ही जे मालक आहेत या गुन्ह्यातील फिर्यादी चंद्रशेखर चिमनलाल शिवरे यांना फोन लावून विचारपूस केली, तर त्यांनी म्हणले की हा जो ट्रेलर आहे त्यांचा हा कापसी येथून एच आर लोखंडी सीट भरून ते सांगलीला पाठवणार होते आणि ही गाडी त्यांची जे महालक्ष्मी ऑटो सर्व्हिस आहे भारत पेट्रोल पंप उमियाच्या सामने इथं उभी ठेवलेली होती आणि ड्रायव्हर नवीन नगर येथील आपल्या घरी गेलेला होता आणि ती तिथून या संशयित इस्माने यातील जो आरोपी आहे इतवारी दास उर्फ कालू शिवनाथ माणिकपुरी चोरी करून हे लोखंडी सीट आणि तो ट्रेलर पळवून येत होता हे आमच्या तपासात निष्पन्न झाले। पुलिस द्वारा इस संबंध में आगे की कारवाई जारी है। वही आरोपियों से लगभग 33 लाख का मुद्देमाल जब्त किया गया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, PCN न्यूज नागपुर।